नमस्कार, अमृत खजाना चॅनल मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या चॅनलवर व्हिडिओ रेसिपी पहिलाच आहे। कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये प्रसाद बनवला जातो। सत्यनारायण असो किंवा गृहप्रवेश असो, लग्न समारंभ असो, तर आपल्या इथे प्रसाद बनवला जातो रव्याचा शिरा। तर आपण आज प्रसाद बनवणार आहोत रव्याचा शिरा। अगदी मंदिरात होतो तसा आणि सत्यनारायण पूजेला केला जातो तसाच प्रसाद आपण आज बनवणार आहोत। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एक कप बारीक रवा घेतलेला आहे, एक कप साखर घेतलेली आहे, एक कप साजूक तूप घेतलेला आहे आणि या ठिकाणी एक छोटा चमचा भर वेलची पूड घेतलेली आहे, जायफळ पावडर घेतलेली आहे 1/4 टीस्पून, 1/4 कप ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, 2 कप दूध घेतलेले आहे, एक मोठा पॅन घेतलेला आहे, गॅस मी ऑन केलेला आहे। यात आपण आता तूप घालूया 2 चमचे भर, तूप वितळले आहे, यात आपण आता रवा घालूया। छान पैकी भाजून घेणार आहोत, याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। तांबूस ब्राउन कलर होईपर्यंत आपण याला भाजणार आहोत। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, खूप कमी पण नाही ठेवायची आहे गॅसची फ्लेम आणि खूप मोठी पण नाही ठेवायची, आणि सतत हलवत आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचे आहे। अगदी याचा छान सुगंध सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। रवा भाजण्याची जी स्टेप्स आहे ती खूप महत्त्वाची आहे। प्रसाद अगदी टेस्टी स्वादिष्ट असा हवा असेल तर तुम्हाला रवा हा छानपैकी भाजून घ्यायलाच हवा, तरच तुमचा जो प्रसाद आहे तो अगदी स्वादिष्ट होणार आहे आणि टेस्टी होणार आहे। जण असं म्हणतात की सत्यनारायण पूजेमध्ये जे पुजारी प्रसाद बनवतात किंवा मंदिरात जे पुजारी प्रसाद बनवतात तसा प्रसाद आपल्या घरी बनत नाही, काही नाहीये, आपण घरीही तसाच प्रसाद स्वादिष्ट आणि टेस्टी बनवू शकतो। आज तुम्हाला त्याच प्रसादाची मी रेसिपी दाखवत आहे, तर तुम्ही ही पूर्णपणे बघा, व्हिडिओ पण तुम्ही पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी हा प्रसाद कसा बनवत आहे ते। रेसिपीबाबतचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता, त्याला मी नक्की उत्तर देईन। तुम्ही बघू शकताय रव्याचा कलर चेंज झालेला आहे, ब्राउन कलर झालेला आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे। रवा भाजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागलेले आहेत। छानपैकी भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। पण आता गरम दूध घालणार आहोत, छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि याला तोपर्यंत आपण हलवत राहणार आहोत जोपर्यंत याला घट्टसरपणा
येत नाही, आटलेले आहे आणि याला घट्टपणा आलेला आहे. यात आपण आता साखर घालणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घ्या छानपैकी. घातल्यानंतर हे पातळस होणार आहे. तुम्ही हे पाहू शकता या ठिकाणी. हे साखर घातल्यानंतर हे अगदी पातळ झालेलं आहे. तर तुम्ही अजिबात घाबरून जायचं कारण नाही आहे यात. परत घट्ट होणार आहे. आपण आता ड्रायफ्रुट्स घालूया. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स कट करून घालू शकता. यात मी पिस्ते, बदाम, किसमिस आणि काजू घातलेले आहेत. चमच्याने किंवा कालता जो आहे तुमचा त्याने सतत हलवत राहायचे आहे. याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत आपण याला सतत हलवत राहणार आहोत. की शिजून तयार होईपर्यंत आपण याला हलवणार आहोत. यात आपण जी साखर घातली होती ते यात एकजीव झालेली आहे छानपैकी आणि याला छान घट्टसरपणा आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. यात आपण आता ही वेलची पूड घालणार आहोत. जायफळ पावडर ही आपण घालणार आहोत. आपण आता छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आपण वेलची पूड आणि जायफळ शेवटी घातलेले आहे कारण याचा जो सुगंध आहे तो टिकून राहण्यासाठी आपण असे केलेले आहे. तर यात आपण आता उरलेले जे आपले तूप आहे ते सगळे आपण आता घालणार आहोत. आता आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि सतत हलवत याला अजून 3-4 मिनिट छानपैकी शिजवून घेणार आहोत. यात आता जे तूप घातलेलं आहे ते यात छानपैकी मिसळून जावे. सत्यनारायण पूजेमध्ये, लग्न समारंभामध्ये, मंदिरामध्ये कोणताही शुभ प्रसंगी हा प्रसाद केला जातो. पण असा सुगंध सुटलेला आहे अगदी आपण सत्यनारायण पूजेला जो प्रसाद खातो तसाच अगदी या प्रसादाचा सुगंध सुटलेला आहे. मी छानपैकी सतत हलवत पुन्हा मी 3 ते 4 मिनिट छानपैकी शिजवून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान हा आपला प्रसाद तयार झालेला आहे. दाखवते हे किती छान आपला हा प्रसाद तयार झालेला आहे हे तुम्ही बघू शकता. बघा अगदी मंदिरासारखा, सत्यनारायण पूजेसारखा प्रसाद आपला हा तयार झालेला आहे. हा प्रसाद बनवून रेडी झालेला आहे. आपण आता याला एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. हे बघा गरमागरम आपला हा प्रसाद रेडी आहे. हा खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी झालेला आहे. तुम्ही हा प्रसाद मंदिरात
नेऊन देऊ शकता किंवा तुमच्या घरातील देवांनाही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि तुम्ही हा प्रसाद तुमच्यासाठीही कधी पण बनवून खाऊ शकता. तर तुम्ही याला नक्की बनवा, प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत आनंदात रहा, निरोगी रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.